नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी बेसिक या युट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण बी एडच्या अंतिम वर्षातील महत्वाचा असणारा पेपर तो म्हणजे लिंगशाळा समाज यामधील माहिती आपण या, या लेक्चरमध्ये प्रश्न उत्तर स्वरूपात पाहणार आहोत जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या कृती कार्यक्रमानुसार स्त्री शिक्षणाचे प्रमाण किती टक्के पन्नास टक्के वाढवण्यावर भर दिला जात आहे लक्षात असू द्या एकोणीसशे ब्याण्णवच्या कृती कार्यक्रमानुसार स्त्री शिक्षणाचे प्रमाण पन्नास टक्केपर्यंत वाढवण्यावर भर दिला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बालविवाह पडदा पद्धती हुंडा पद्धती मुलगी परक्याचे धन असते या सर्व अयोग्य प्रथाचे मूळ आहे ते म्हणजे सामाजिक चालीरीतीमध्ये ही सगळ्या सामाजिक चालीरीती आहेत बालविवाह पडदा पद्धती हुंडा पद्धती मुलगी परक्याचे धन हे सामाजिक विचार आहेत आणि सामाजिक चालीरीतीमध्ये समाविष्ट होतात त्यानंतर त्यात तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक महिला शिक्षण निर्देशांक डॅश डॅश देशाचा आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे जगातील सर्वाधिक शिक्षण हा फ्रान्स या देशाचा आपल्याला पाहायस मिळतो त्यानंतरचा प्रश्न बघा मुले व मुली यांच्या बौद्धिक अथवा मानसशास्त्रीय क्षमतेत कोणताही फरक नसतो दोघातील शारीरिक फरक महत्वाचा नाही असे अभ्यासक्रमातील भेदा संबंधीची समितीने हे म्हटलेले आहे कोणी म्हटले आहे अभ्यासक्रमातील भेदा संबंधीची जी समिती समिती आहे त्यांनी काय म्हटलेले आहे की मुले व मुली यांच्या बौद्धिकत्व मानसशास्त्रीय क्षमतेत कोणताही फरक नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कुटुंबातील लैंगिक भेदभाव नष्ट करण्यासाठीच्या खालील पै खालील पर्यायापैकी वृद्ध व प्रौढ महिलांचा अनादर करणे हा पर्याय योग्य वाटत नाही बरोबर आहे वृद्ध व प्रौढ महिलांचा अनादर करणे हे कुटुंबातील लैंगिक भेदभाव नष्ट करण्याकरता योग्य वाटत नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा सर्वप्रथम डॅश डॅश वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष मानले गेले किंवा साजरे करण्यात आले तर कोणतं एकोणीसशे पंच्याहत्तरचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा श्रीमती हंसा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मुले व मुली यांच्या अभ्यासक्रमातील भेदासंबंधीची समितीची स्थापना कधी करण्यात आली तर ती एकोणीसशे एकसष्ट मध्ये स्थापन करण्यात आली कोणाच्या अध्यक्षतेखाली तर श्रीमती हंसा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापन करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न बघा शारीरिक व सामाजिक भावनात्मक आणि रचनात्मकतेचा विकास गुणांचा करण्यात आला कोणती संस्था करते हे जास्त महत्वपूर्ण कोण आहे तर यात आहे शाळा हे संस्थेची शारीरिक सामाजिक आणि भाव भावात्मक किंवा रचनात्मक विकास करण्याचा जो सगळा महत्वपूर्ण भूमिका कोणाची असेल तर ती असेल शाळेची त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमानुसार हे कन जर नाहीये हा हा प्रश्न आहे तो अधूर आहे तो नंतर घेऊ आपण पुढच्या लेक्चरमध्ये आता बघू दहावा प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये कोणत्या बाबतीमध्ये लिंग पक्षपात केले जातात ग्रामीण भागामध्ये जो लिंग पक्षपात केला जातो तो कोणत्या बाबतीत केला जातो तो शिक्षणाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत आणि विभागणी आणि आहार इत्यादी बाबतीत आपल्याला ग्रामीण भागामध्ये लिंग पक्षपात करताना आढळतात मुलींचा छळ करणारे गुन्हेगार नात्यातले किती टक्के असतात मुलींचा छळ करणारे जे नात्यातले गुन्हेगार असतात ते एकाहत्तर टक्के हे नात्याच असतात आपले जवळ नात्यातले व्यक्ती ते असतात त्यानंतरचा प्रश्न बघा भारत सरकारने डॅश <ड़ा> डॅश वर्ष महिला सबलीकरण घोषित केले तर कोणतं वर्ष दोन हजार एक वर्ष हे भारत सरकारने महिला सबलीकरण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे त्यानंतर बघा श्रीमती दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डॅश डॅश भारत सरकारने डॅश डॅश एक राष्ट्रीय समिती नेमली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारत सरकारने सॉरी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भारत सरकारने स्त्री शिक्षणासाठी एक राष्ट्रीय समिती नेमली कोणाच्या अध्यक्षतेखाली तर श्रीमती दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा ग्रामीण व शहरी भागात सर्वात जास्त लिंग पक्षपाताचे ठिकाण ठिकाणं कोणती सांगता येतील तर ग्रामीण व शहरी भागात जास्त लिंग पक्षपात आढळून येतो कुटुंब आणि समाजामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा महात्मा फुले यांनी भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात कधीपासून केली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्यांनी एकोणीसशे सॉरी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीस लक्षात असू द्या त्यानंतर बघा माध्यमिक शाळेत गणित व विज्ञान अध्यापन करणाऱ्या स्त्री शिक्षकांना विशेष प्रोत्साहन देणे अशी शिफारस कोणी केली तर ही शिफारस केली आहे हंसा मेहता यांनी ही शिफारस केलेली आढळते त्याचप्रमाणे भारतात मुलींची प्राथमिक शिक्षणात गळती होण्याच्या कारणात पुढील पैकी डॅश डॅश या कारणाचा समावेश होत नाही बघा भारतात मुलीची प्राथमिक शिक्षणात गळती होते पण त्याचे वेगवेगळे कार्य आहेत आर्थिक परिस्थिती आहेत पुन्हा घरच्या अडचणी लहान मुलांना सांभाळणं किंवा लिंग पक्षपात पण ह्याच्यात काय आहे हे मुलीची शिक्षणाबद्दलची उदासीनता हे कारण ते सांगता येत नाही कारण कुठल्याही मुलीला शिक्षण आवडते त्यांच्यात काही उदासीनता नसते म्हणून हे चुकीचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा टाटा समाज विज्ञान महिला समुदेशन केंद्र डॅश डॅश येथे सुरू आहे तर हे कुठं सुरू आहे तर ते आहे मुंबई येथे कुठे मुंबई येथे आहे आणि केंद्र शासनाने महिलावर होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थापना केली तर केंद्र शासनाने महिलांवर होणारा जो गुन्हा त्याला घालण्यासाठी कृती दलाची स्थापना केली त्यानंतर बघा महिला धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य रा कुठले तर महिला धोरण राबवणारे भारताचे पहिले राज्य आहेत महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय महिला वर्ष एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये साजरे केले गेले त्यानंतर बघा महिलेला घरात सन्मानाची वागणूक मिळावी हे टिंबटिंब यामध्ये किंवा या कायद्यामध्ये सांगितलेले आहेत तर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा यामध्ये हे सांगितलेलं आहे कुठे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये <कुणाँगी> हुंडा विरोधी दिन हा कोणता दिन साजरा केला जातो तर हुंडा विरोधी दिन म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर बघा शाळा ही एक सामाजिक संस्था आहे हे कोणी म्हटले शाळा ही एक सामाजिक संस्था आहे असं जॉन डुई यांनी म्हटलेले आहे त्यानंतर बघा खालीलपैकी भारतीय समाजाची वैशिष्ट्ये आहेत त्याचे ऑप्शन बघा संस्कृती दोन आहे प्रादेशिक विविधता तीन आहे लोकशाही राष्ट्र आणि चार आहे वरील सर्व तर खालीलपैकी भारतीय समाजाची वैशिष्ट्य कोणते संस्कृती आहे भारता। भारतात त्याप्रमाणे प्रादेशिक विविध आहे लोकशाही राष्ट्र आहे मग हे वरील सर्व ऑप्शन चार हे आपलं उत्तर राहील त्यानंतरचा प्रश्न बघा भारतात मनुष्याचा आचार विचाराला चालना देणारी प्रमुख संस्था म्हणजे जात कुठली तर जात त्यानंतर स्त्रीशिवाय असे कुणी म्हटले आहे राधाकृष्ण आयोगाने असे म्हटलेले आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे डॅश कलमानुसार धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या आधारावर भेदभाव केला जाणार नाही तर कोणत्या कलमानुसार कलम नुसार धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या आधारावर भेदभाव केला जाणार नाही स्त्रियांच्या सबलीकरणाच्या प्रक्रियेत आहार व शिक्षण हे दोन प्रमुख घटक आपल्याला सांगता येतील त्यानंतर बघा सर्व शिक्षा अभियान हे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी राबवले जात आहे सर्व शिक्षा अभियान कशासाठी राबवले जात आहे तर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी लिंग संभावासाठी शालेय अभ्यासक्रमातील गाभा घटकामध्ये स्त्री पुरुष समानता या मूल्यांचा मूल्य शिक्षणात दोन हजारचे जे दुसरे महिला धोरण यानुसार तो समाविष्ट करण्यात आला म्हणजे हे काय सांगायचं दोन हजार एक चे जे दुसरे महिला धोरण झाले त्यामध्ये लिंग समभावासाठी जे शालेय अभ्यासक्रमातील गाभा घटकामध्ये स्त्री पुरुष समानता हा जो घटक आहे तो समाविष्ट करण्यात आलेला आढळून येतो त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे स्त्रियांच्या दर्जा उंचवण्याचे एक प्रमुख साधन म्हणून शिक्षण काम करेल अशी स्पष्ट ग्वाही कुणी दिली एकोणीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने दिलेली आहे त्यानंतर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील स्त्री पुरुष साक्षरता दोघांमध्ये साक्षरतेचे अंतर किती आहे तर ते आहे सोळा पॉईंट अडुसष्ट टक्के त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात स्त्री साक्षरता दर इतर राज्यापेक्षा कमी आहे तर तो आहे राजस्थान या राज्यात स्त्री साक्षरता दर हा इतर राज्यापेक्षा कमी आहे कोणत्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्यानंतरचा प्रश्न बघा स्त्री स्त्रीमुक्ती दिन क म्हणून कोणता दिन साजरा केला जातो तो स्त्रीमुक्ती दिन म्हणून तीन जानेवारी या दिवशी साजरा केला यामध्ये मी तुम्हाला महिलांसाठी केलेले विविध कायदे त्याचप्रमाणे त्यांचे जीवन कौशल्य आणि लैंगिकता लैंगिकता समानता प्रस्थापित करण्यासाठी केलेले काही कार्य यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा पहिला कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा हा कधी समज झाला तो एकोणीसशे एकसष्ट या साली समज झाला लक्षात असू द्या पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं की हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या साली समज झाला तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्याचा आन्सर आहे एकोणीसशे एकसष्ट बरोबर त्यानंतरचा पुढचा बघा बालविवाह प्रतिबंधक कायदा कधी झाला एकोणीसशे एकोणतीस ला आणि त्याच कायद्याला बालविवाह प्रतिबंधक कायद्याला शारदा कायदा असेही म्हणलं जातं त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांना संरक्षण हा कायदा महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार आहे त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच ला संमत झाला त्यानंतर बघा गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला सुरू झाला एकोणीसशे चौऱ्याण्णवला पण त्यातच महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने ही कायदा लागू केला महाराष्ट्र लक्षात सुद्धा प्रश्न येऊ शकतो बाळकपणासाठी रजा हा एकोणीसशे एकसष्टच्या कायद्यानुसार ही तुम्हाला एक सूट दिलेली आहे महिलांना सूट दिलेली आहे बाळकपणासाठी रजा भेटतात कोणत्या कायद्यानुसार एकोणीसशे एकसष्टच्या त्यानंतरचा पुढचा बघा महिला धोरण एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी महिला धोरण राबवले त्यामध्ये बघा शासकीय महिला धोरणामध्ये काय सांगितलं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या की शासकीय नोकरीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तीस टक्के आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर ते आहे पन्नास टक्के त्यानंतर पुढचा बघा संयुक्त राष्ट्रसंघाने महिला आयोगाची स्थापना केली महिला आयोगाची स्थापना कोणी केली संयुक्त राष्ट्रसंघाने ती कधी झाली एकोणीसशे शेहेचाळीस हे साल लक्षात असू द्या एकोणीसशे शेहेचाळीस त्यानंतरच बघा काही महिलांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने पुरस्कृत केलेले काही जीवन कौशल्य का आहेत ते कोणकोणत्यात बघा ते आहेत स्वजागृती समान अनुभूती समस्या निराकरण निर्णय घेणे प्रभावी संप्रेषण चिकित्सक विचार प्रक्रिया सर्जनशील विचार प्रक्रिया संबंध भावनांचे संबंध आणि ताणतणावाचे तणावाचे समायोजन हे एकूण किती आहेत दहा जीवन कौशल्य आहेत लक्षात असू द्या बघा लैंगिक समानता प्रस्थापित करण्या करण्यासाठी भारतीय रचने घटनेत काही तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या तरतुदी कोणत्या त्या बघू बघा कलम चोवेचाळीस नुसार काय केले लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोडची सुरुवात करू बरोबर आणि कलम चौदानुसार नुसार काय केलं कायद्यापुढे सर्वजण कसे आहेत समान आहे बरोबर कुणीही उचुनीचे असं नाही नाहीये ते सगळे कसे आहेत समान आहे कलम कोणता आहे चौदा लक्षात असू द्या चौदा त्यानंतर बघा कलम पंधरा एक मध्ये काय सांगितलंय धर्म वंश जात लिंग जन्म ठेकान या भेदभावाची वागणूक मिळणार नाही हे कलम कशात सांगितले पंधरा एक मध्ये सांगितले एक बरोबर कुणालाही जन्म ठिकाण किंवा लिंग जात यामुळे भेदभावाची वागणूक मिळणार नाही कलम पंधरा दोन हे एक झालं हे पंधरा दोनमध्ये काय सांगितलंय सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागसलेल्या यासाठी विशेष सवलती असतील कसल्या सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागसलेले आहेत त्यांना कशा विशेष सुविधा दिल्या जातील कलम कोणत्यानुसार पंधरा दोन नुसार त्यानंतर कलम आहे सतरा कलम सतरामध्ये काय सांगितलंय बघा संपूर्ण समाजातून अस्पृश्यता रद्द करून कुठेही आढळलं नाही याची दक्षता घेतली जाईल कलम सतरा म्हणजे अस्पृश्यता रद्द करणे हे कलम सतरामध्ये दिलेले आहे त्यानंतर बघा कलम पंधरा पंधरामध्ये काय सांगितलंय लिंगभेद न करता नागरिकांना स्वातंत्र्य देण्यात ना आलेत बरोबर स्वातंत्र्य देण्यात आले किती स्वातंत्र्य देण्यात आले सहा लिंगभेद न करता बरोबर त्यानंतर बघा कलम पंचवीस आहे त्याच्यात काय सांगितले त्याच्यात सांगितले की विशेष धार्मिक शिक्षण देण्यात येणार नाही कुठल्याही घटकाला किंवा कुठल्याही एका घटका घटकाला किंवा एखाद्या समूहाला तुम्हाला असं विशेष धार्मिक शिक्षण देता येणार नाही हे ये, कलम कशा सांगितले पंचवीसमध्ये त्यानंतर बघा कलम एकोणतीसमध्ये काय सांगितले धर्म वंश जात भाषा यामुळे शैक्षणिक संस्थेत प्रवेश नाकारला जाणार नाही बरोबर या कारणास्तव तुम्हाला कुठल्याही शैक्षणिक प्रवेश संस्थेत प्रवेश नाकारला जाणार नाही हे कलम एकोणतीसमध्ये सांगितलेले आहे त्यानंतरचं बघा कलम आहे तीस तीसमध्ये काय सांगितले धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालविण्याचा अधिकार आहे कुठलाही धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक आहे त्याला काय आहे स्वतःची शैक्षणिक संस्था तो स्थापन करू शकतो आणि तो चालू होऊ शकतो हे कलम तीसमध्ये त्यांनी सांगितलेले आहे त्यानंतर बघा कलम पंचेचाळीसमध्ये काय सांगितले हे कलम शैक्षणिक संस्थेसाठी किंवा शिक्षणासाठी खूप महत्त्वाचं आहे याच्यात काय सांगितले त्यांनी की सहा ते चौदा वयोगोटातील मुला मुलींचे शिक्षण सक्तीची व मोफत आहे हे कलम पंचेचाळीसमध्ये सांगितले आहे अशा प्रकारे आपण काही कलमे व लैंगिकता समता प्रस्थापित करण्यासाठी काही तरतुदी सांगितले आहे ते मी याच्यात तुम्हाला क्लिअर केलेलं आहे धन्यवाद